पंढरपूर मध्ये आंबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प, तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष व राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शिक्षण संस्था चालवल्या असे उद्गार काढले। त्यांनी वापरलेल्या शब्द प्रयोगामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून चंद्रकांत पाटील यांचा निषेध केला जात आहे। आज पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजी करीत चंद्रकांत पाटील यांचा निषेध करण्यात आला। यावेळी नामदार पाटील यांच्या प्रतिमेचे विद्रुपीकरण देखील करण्यात आले। पाटील शिक्षण मंत्री भाऊराव ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चंद्रकांत पाटलांनी जे वाक्य केले त्याचा पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र निषेध करून त्यांनी आरएसएसच्या माध्यमातून जे चालवलेले बोलण्याचं हे बंद करायला पाहिजे आणि सरकार बरखास्त व्हायला पाहिजे। कोण करतो ज्या राज्यात रयत शिक्षण संस्थेचं रोपटं लावलेले कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला संविधान दिलं अशा थोर नेत्यांवर काल जे भाजपचे वाचाळवीर चंद्रकांत पाटील यांनी जे वक्तव्य केलं खऱ्या अर्थानं भीक आणि देणगी ह्यामधला जर फरक या हरामखोर चंद्रकांत पाटलाला कळत नसेल तर त्यांनी आपली नैतिक जबाबदारी समजून या महाराष्ट्राचं जे मंत्रिपद घेतलेलं आहे त्या मंत्रिपदाचा राजीनामा देणं आणि त्या राजीनाम्या देण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात आज ज्या जिल्ह्यात आणि प्रत्येक ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून या चंद्रकांत पाटीलांची राजीनाम्याची मागणी करत आहोत आम्ही। काल चंद्रकांत पाटलांनी पत्र माध्यमाशी बोलताना स्टेटमेंट दिलेलं आहे की विरोधकांकडून हे भेडसावलं नाही, पण जर हे वक्तव्य जर खरंच जर लाजिरवाणी नसेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य करावं की बाबा चंद्रकांत पाटील बोललेले हे चुकीचं आहे म्हणून। जर हे चुकीचं नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरायची कारण काय? पण भाजपाची आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अनेक महापुरुषांचा अपमान, मग महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांनी आजपर्यंत बहुजनांच्या महापुरुषांना चिखलफेकच करायचं काम या जातीने केलेलं आहे आणि म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा त्यांच्या तोंडून वारंवार आमच्या महापुरुषांवर चिखलफेक करण्याचं हे भारतीय जनता पार्टीचं काम वारंवार होत आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।